नमस्कार यस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत चंद्रभागा नदीपात्रामध्ये उजनी धरणातून काल सुमारे पस्तीस ते चाळीस हजार क्युसेक्सचं पाणी सोडण्यात आलं आणि आज सुमारे पन्नास हजार क्युसेक्सचा प्रवाह सध्या सुरू आहे त्यामुळे पंढरपूरच्या चंद्रभागा नदीतील संपूर्ण मंदिराने मंदिराला पाण्याने वेडा घातलेला आपण पाहतोयच परंतु या नदीची पुराची प्रतिक्षमता क्षमता कशी ब भरू शकते हे आज आपल्याला सांगायचं आहे कारण पंढरपूरच्या चंद्रभागानं असणारी जी घाटं आहेत हे एक लाख क्युसेक्स पाणी सोडल्यानंतर नदीच्या घाटं बुडली जातात आणि घाटाच्या वरती पाणी येतं आणि त्यामध्ये आंबेडकर नगरचा झोपडपट्टीचा भाग असेल व्यासनारायण झोपडपट्टीचा भाग असेल या भागामध्ये पहिल्यांदा पाणी घुसतं आहे त्यामुळं सध्या तरी पुराची परिस्थिती नाही परंतु नदी पात्र पूर्ण भरलेलं आहे आणि आज दिवसभरात सुमारे ऐंशी हजार क्युसेक्स पाणी पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे कारण पंढरपूर प वीजणी धरणातून पन्नास हजार आणि निरा नदीतून पस्तीस ते चाळीस हजार क्युसेक्सचा विसर्ग सोडण्यात येणार आहे त्यामुळं पंढरपूरची चंद्रभागा ही दुतडी भरून वाहणार आहे नक्की त्यामुळं पंढरपूरची मंदिरं बऱ्यापैकी पाण्याखाली गेलेले आपल्याला सध्या तरी पहाव्यास मिळत आहेत आणि त्यानंतर एक लाख पस्तीस हजार क्युसेकचं पाणी ज्यावेळेस सोडलं जातं त्यावेळेस गोपाळपूरचा पूल हा बुडला जातो त्यामुळं पंढरपूरची पूरस्थितीचा परिणाम असा अशा प्रकारे होऊ शकतो जर एक लाख क्युसेकचं पाणी वर आलं की ते घाट बुडतात आणि त्यानंतर पंढरपूर शहरात पाणी घुसू शकतं कॅमेरामॅन ऋषिकेश नंदोरेसह जाकीरना